AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। बजाज नगर येथे आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतृप्ती योजना जीवनधारा वॉटर ATM या योजनेचा शुभारंभ आणि खुल्या जिमचे उद्घाटन करण्यात आले आहे। या योजनेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना माफक दरात स्वच्छ आणि आरोग्यदायी पेयजल घरपोच देण्यात येणार आहे। ही योजना अतिशय महत्त्वाची आणि जनहिताची आहे। या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख बाप्पा दळवी, तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, महिला आघाडी तालुका संघटक जयश्री घांडगे, पंचायत समिती सदस्य राजेश साळे, सरपंच सचिन गरड, उपसरपंच पोपटराव हांडे, माजी उपसरपंच सुनील काळे, ग्राम विकास अधिकारी GP धनवई, विस्तार अधिकारी प्रशासक DL बागुल, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत साळे, रमाकांत भांगे, भोकरेताई राम पाटोळे, सागर शिंदे, अशोक लगड, विशाल खंडागळे, अमल पोटे, जाधवताई, मंगेश चक्कर, हरी चैन, गणेश जाधव, लोमा बाजवा यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि सर्व शिवसेना पदाधिकारी, परिसरातील नागरिक महिला यांची उपस्थिती होती। चंद्रकांत चाबुकस्वार, AIN न्यूज, वाळूज महानगर।